नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे सगळ्यात आधी तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छाची वटपौर्णिमेची पूजा झाली का कशी झाली मला नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे आज मला कसं कामावरून येऊन मी थोडीशी अशी पूजा वगैरे केली घरच्या घरी म्हटलं तुम्हाला दाखवूया बरोबर की नाही आणि हे बघा मी ना आज खास तुमच्यासाठी हे वाण तयार केला आहे इथे कशी वडाची पानं वगैरे ना अशी बघण्यात नाही आली आणि बाहेर जाऊन आहे ना मी कधी पूजा नाही केली मी घरच्या घरीच करते जसं आपलं नेटवर आपलं वडाचं झाड बघायचं आणि मग पूजा करायची मनातनं असं करते आज काय केलं माहिती आहे प्रिंट आऊट काढल्या अशा वडाच्या पानाच्या आणि म्हटलं की असं वाण करूया थोडंसं वेगळं नाही तर मी काय करते झाडाची पानं वगैरे वापरते असं करते आणि म्हणजे काय इच्छा तिथे मार्ग बरोबर की नाही तर आता आहे ना हे जे वाण आहे हे मी खास माझ्या बहिणींसाठी केलं आहे लव यू सगळ्यांना तुमच्यासाठी हे स्पेशल मी वाण तयार केलं आहे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण मी पूजा करणार आहे ठीक आहे तर मी हे आहे ना आधी महालक्ष्मीला ठेवणार आहे वाण त्यानंतर मी प्रत्येकाला तुम्हाला देणार आहे जे आता आपण पूजा करूया तर मैत्रिणीनं हे बघा मी असं असं वाण तयार केलं आहे तर अशी फळं आपण जशी घरी ठेवतो की ना इंडियामध्ये तशी सगळी फळं अशी ठेवली आहेत ठीक आहे आता चला आपण वाण आहे ना आधी महालक्ष्मीला ठेवूया आणि हे जे वाण आहे ना हे खास तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला असं एक वाण देते माझ्यातर्फे ठीक आहे हळद कुंकू तुम्ही लावा माझ्यातर्फे तुम्हाला ठीक आहे आणि आहे खास तुमच्यासाठी त्याचा स्वीकार करा ठीक आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटासा प्रयत्न केला आहे तर काय चुकबुल झाली असेल तर माफी असावी कशी वाटली माझी पूजा मला नक्की सांगा कमेंटमध्ये ठीक आहे आणि आता तुम्हाला आहे ना तांदळाची खीर करून दाखवते एकदम सोप्या पद्धतीने ठीक आहे सोप्या पद्धतीने आपण तांदळाची खीर बघूया तर इथे एक वाटी असा शिजलेला भात आहे इथे ड्रायफ्रूट आहेत आणि वेलचीची पावडर आहे ठीक आहे ड्रायफ्रूट तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि आपल्याला दूध लागणार आहे आणि तूप लागणार आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवते पटकन होणारी खीर आहे इकडे मी तूप टाकलंय एक चमचा त्याच्यात आपण हा शिजलेला भात टाकायचाय हा भात टाकलाय तसा चांगला परतून घ्यायचा पटकन होणारी खीर आहे कमी गॅसवर वर आहे ना म्हणजे थोडीशी अशी हीट कमी करायची आणि असं असा तुपावर असा हा भात आहे ना हा असा मस्त असा परतून घ्यायचा आता भात थोडासा तुपावर परतून झाला आहे आपल्याला आता याच्यात दूध टाकायचं तर दूध टाकायचं ठीक आहे आणि असं चांगलं असं परतून घ्यायचं तर हे आहे ना दुधात असं मस्त असा भात असा मिक्स करायचा मिक्स करायचं याला कशी चांगली आता उकळी आली पाहिजे भात कसा शिजलेला आहे ना त्याच्यामुळे काय वेळ लागत नाही असं करायचं हे एकदम सोपी आहे खिरी कधी आपल्याकडे वेळ नसतो की नाही तेव्हा पटकन अशी करायची किंवा कधी कधी आपल्याकडे भात उरतो की नाही आणि काय गोड खायचं असेल तर असं हे पटकन असं होणारी खीर आहे करायची खीर सणाला वगैरे करायची बरोबर की नाही दुधाला अशी चांगली त्या उकळी आली आहे बघा दूध पण आता चांगलं असं आटायला लागलंय ठीक आहे आपल्याला जितकी घट्ट पातळ पाहिजे ना खीर त्याप्रमाणे दूध आटवायचं ठीक आहे आता आहे ना ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचं आहे तर इकडे ड्रायफ्रूटची अशी पावडर केली आहे बदाम आणि अक्रोडची आणि वेलचीची पावडर टाकायची म्हणजे काय अशी पावडर केली की नाही की घट्ट जरा होते ना खीर त्यासाठी अशी पावडर टाकायची खूप पटकन होणारी खीर आहे तर आता खीर बघा अशी मस्त अशी झाली आहे आता सगळ्यात शेवटी आहे ना ह्याच्यात आपण थोडी साखर टाकायची तर आपल्याला जितकं गोड हवं आहे ना त्याप्रमाणे साखर टाकायची तर मी आता इथे अंदाजे तीन चमचे साखर टाकते तीनच सा, मस्त असं मिक्स करायचं खीर आहे ना तुम्ही बघू शकता ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर अजून पण ड्रायफ्रूट टाकू शकता मनुके टाकू शकता आवडत असेल तर असं आणि आता ही खीर बघा तयार आहे तांदळाची आणि ही थोडी अजून आळेल तर आता ही पूर्ण तयार आहे ठीक आहे तर तुम्हाला आवडत असेल तर अशी गरम गरम खायची किंवा अशी थंड करून खायची तुम्हाला जसं आवडेल तशी खायची खीर बघा एकदम मस्त तयार झाली आहे आणि एकदम बासुंदीसारखी दिसते की, की नाही हे बघा खूप छान झाली आहे कलर पण छान आलाय बघा तर अशीच करायची आता आपण काय करूया एका भांड्यात काढून घेऊया मग तुम्हाला दाखवते हो मंडळी खीर बघा आता तयार आहे एकदम बासुंदीसारखी दिसते अशी तांदळाची खीर आता वटपौर्णिमेनिमित्त केली आहे खूप मस्त होते तुम्ही पण करा खाऊन बघा आणि नक्की सांगा मला कशी वाटली खीर ठीक आहे आणि मी तुम्हाला भेटेन एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर